दावोसची जी विजिट होती आणि तो दौरा जो होता त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे, समाधानी आहे। खऱ्या अर्थाने ते फलित आहे दावोसच्या दौऱ्याचं। याच्यामधून राज्यासाठी जवळपास 1,70,000 कोटीचे दौरा जो है अतिशय फ्रुटफुल ठरलेला आहे। दावोस मध्ये पाहायला मिळालं की जगभरातले विविध देशातले लोक त्या ठिकाणी होते आणि इंडियन पॅव्हिलियन आणि महाराष्ट्र पॅव्हिलियन अगदी जवळजवळ होते। या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची आणि आपल्या भारत देशाची दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर छाप पाहायला मिळाली। सगळ्यांना उत्सुकता होती भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याची, एक आकर्षण पाहायला मिळालं। विविध देशाच्या लोकांना मी भेटलो आणि त्यांच्याशी मी चर्चा केली। काही देशाचे मंत्री होते, काही प्रधानमंत्री देखील होते, लक्झमबर्गचे प्रधानमंत्री होते, सौदीचे प्रमुख लोक होते, सिंगापूर, इतर देशातले विविध देशातले लोक त्या ठिकाणी माझी त्यांची भेट झाली आणि आवर्जून ते महाराष्ट्र पॅव्हिलियनला त्यांनी भेट दिली। हे खरं म्हणजे एक आपल्यासाठी राज्यासाठी एक मोठी अचीवमेंट आहे। विविध सेक्टरमध्ये त्यांनी गुंतवणुकीसाठी इंटरेस्ट दाखवला आणि एमओयू देखील साईन झाले। खरं म्हणजे हे एमओयू जे आहे याचं एक्झिक्युशन होणार, त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण नुसते करार करायचे यासाठी झाले नाही, त्यातून त्यांचं जे काही एक्सप्रेशन आणि जे काही आत्मीयता जाणवली की महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक महाराष्ट्र सरकारवर त्यांनी विश्वास दाखवला आणि हे तर 1,37,000 एमओयू झाले, यांचं इम्प्लिमेंटेशन होईलच। 1,00,000 जास्तीचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगार उपलब्ध होतील आणि ज्या लोकांना मी भेटलो आहे त्या विविध देशाचे प्रमुख लोक होते ते मुंबईत येऊन एमओयूज साईन करणार आहेत। आज देखील आपले उद्योगमंत्री आणि आपली टीम तिकडे आहे, आज देखील या 2 दिवसात देखील एमओयू होतील आणि खऱ्या अर्थाने आपल्या राज्यासाठी एक मोठी अचीवमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आपल्या भारत देशाबद्दल आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्याबद्दल एक वेगळं आकर्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। हे वैशिष्ट्य देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि महाराष्ट्राच्याबद्दल महाराष्ट्र एक प्रौढ इंडस्ट्री, प्रौढ डेव्हलपमेंट राज्य आहे। या राज्यामध्ये गुंतवणूक जेव्हा आपण करू पूर्ण आम्ही त्यांना आश्वर्ड केलेलं आहे, जे गुंतवणूकदार या ठिकाणी येतील त्यांना आम्ही रेड कार्पेट देऊ, आम्ही त्यांना सबसिडी देऊ, आम्ही त्यांना टॅक्स बेनिफिट देऊ, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेऊन मोठे उद्योग येतील त्यांना स्पेशल पॅकेज देऊ। हा निर्णय आम्ही सरकारने आपल्या कॅबिनेटमध्ये मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी
आणि आमच्या मंत्रिमंडळाने पूर्वीच घेतलेला आहे की उद्योगांना चालना देणं, उद्योगांना बढावा देणं, उद्योजकांना आपल्या राज्यामध्ये येण्यासाठी आकर्षित करणं, या सगळ्याचं धोरण आपण ठरवलेलं आहे. म्हणून हे सरकार जे आहे हे उद्योगाला चालना देणारं आहे, उद्योजकांना मदत करणारं आहे. सिंगल विंडो क्लिअरन्स आहे, त्यामध्ये GST मध्ये सवलत आहे, असे विविध सवलती ज्या आहेत. किंबहुना आज समृद्धी हायवे झाला आहे, मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आहे. आणि अशा विविध भागामध्ये राज्यामध्ये सगळ्याच भागात इवन विदर्भामध्ये देखील आज काल आपण जवळपास 20,000 कोटीचा कोल गॅसिफिकेशनचा प्रकल्प आपण त्याचा MOU झालेला. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी MOU काल झाले. त्यामध्ये प्रामुख्याने हायटेक आणि इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीमध्ये जवळपास 54,000 MOU झाले. एनर्जी सेक्टरमध्ये रिन्युएबल एनर्जी आणि इलेक्ट्रिक व्हेकल यामध्ये जवळपास 46,800 कोटींचे सामंजस्य करार झाले. आणि त्याचबरोबर IT फिनटेक डेटा सेंटरमध्ये देखील 32,000 कोटीचे MOU झाले. स्टील मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देखील जवळपास 2,200 कोटीचे झाले. आणि स्वतः त्याचे प्रमुख देखील त्या ठिकाणी आले, ते देखील आपल्या राज्यामध्ये आणखी इंडस्ट्री वाढवत आहेत. ॲग्रो आणि फूड प्रोसेसिंगमध्ये देखील 2,000 कोटीचे MOU झाले. यामधून विविध सेक्टरमध्ये हे सामंजस्य करार झाले आणि याचा फायदा राज्याला होईल, राज्यातल्या तरुणाईला होईल, लोकांच्या हाताला काम मिळेल. अशा प्रकारचं एक महत्त्वाचा एक दौरा या ठिकाणी हा झालेला. साधारण बेरोजगारांना बेरोजगारांना यामध्ये रोजगार मिळेल आणि एक सिंगल विंडो जी आपण सुरू केलेली आहे उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी स्वतःहून. आज जागतिक मंदी असताना देखील आज महाराष्ट्राकडे आणि आपल्या देशाकडे जो काही ओढा पाहायला मिळाला, त्यांची जी काही भावना होती की आम्हाला एक विश्वास आहे की आम्हाला इथे मदत मिळेल, आणि आम्ही त्यांना सांगितलं की सरकार पूर्णपणे तुमच्या बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आपण मिळून या राज्याचा विकास करू, उद्योगामध्ये भरभरा, हा विश्वास महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच हे जे काही सामंजस्य करार जे आहेत हे फक्त कागदावर राहणार नाही, हे मी खात्रीने आपल्याला सांगू इच्छितो. याची पूर्ण अंमलबजावणी होईल आणि त्याची सुरुवात देखील आम्ही लँड आयडेंटिफाय आणि ज्या काही परवानगी आहेत संबंधित विभागाला कशा प्रकारचे निर्देश दिले आमचे अधिकारी कामाला लागले. 1 लाखापेक्षा जास्त रोजगार डायरेक्ट इनडायरेक्ट यामधून उपलब्ध होणार आहेत. आणि त्यानंतर देखील ज्यांच्याशी आमची चर्चा झाली आहे ते स्वतः इकडे येऊन अनेक देशाचे प्रमुख ते मुंबईत येऊन देखील MOU साइन करणार आहेत. त्यामुळे हा आकडा वाढेल. हा आकडा 1.5 लाख कोटीचा घरा बिलकुल 1.5 का त्याच्यापेक्षा पुढे जाईल. जी माझी चर्चा झालेली आहे त्यावरून एवढंच सांगतो की हा आकडा जो आहे हा वाढेल खूप आणि त्याचा फायदा पर्यायाने या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्या संदर्भात पंतप्रधानांशी चर्चा होणार आहे का लॉस मधल्या करारासंदर्भात? बिलकुल त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर या सगळ्या छोटी मगाशी मी सांगितलं या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या गेल्या 7-8 वर्षातल्या कामगिरीमुळे या देशाची अर्थव्यवस्था जगभरामध्ये 5व्या क्रमांकावर आली. या देशाचा प्रगती विकास या ठिकाणी झालेला आहे. म्हणूनच G20चं अध्यक्षपद आपल्या देशाला मिळालेलं आहे आणि त्याचा पर्यायाने महाराष्ट्रालाही फायदा होतो आहे. महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर ब्रँडिंग शोकेसिंग हे करायला आपल्याला संधी मिळालेली आहे. आणि म्हणून त्यांचा दौरा या महाराष्ट्राच्या विकासासाठी मुंबईच्या विकासासाठी फार महत्त्वाचा आहे. मुंबईमध्ये चांगले रस्ते, गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेले STP चे प्रकल्प, उत्तम आरोग्य सुविधा, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अनेक हॉस्पिटलचं भूमिपूजन, त्या भूमिकरण, कोळीवाड्यांचा विकास आणि मेट्रो ही लाईफलाईन आहे आपल्या मुंबईची, त्याचं लोकार्पण
असा भरगच्चा कार्यक्रम या मुंबईसाठी आहे. मुंबईकरांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी आहे. मुंबईचा प्रवास सुखमय होण्यासाठी आहे. त्यामुळे मोदी साहेबांचं एक आकर्षण आहे. डावोसमध्ये देखील त्यांचं आकर्षण आम्ही पाहिलं. त्यांच्याबद्दल एक आनंद झाला. आपल्या देशाचे प्रधानमंत्री या पूर्ण जगभरामध्ये विश्वामध्ये त्यांची लोकप्रियता पाहायला मिळाली. आणि मुंबईत येतात त्यामुळे साहजिक आहे, मुंबईकरांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे स्वागताची सगळ्यांनी तयारी केली. प्रधानमंत्री मोदी और महाराष्ट्र की वहां पर छाप पड़ी है, जिस तरह से सफल दौरा रहा आपका टीम में सुना है. दावोस का जो दौरा है वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जो बहुत ही दौरा यशस्वी रहा है, कामयाब रहा है, पूरी तरह फ्रूटफुल रहा है. क्योंकि 1,37,000 करोड़ के एमओयू साइन हुए हैं. आज भी कई एमओयू साइन होंगे, कल भी होंगे. कई देशों के प्रमुख लोगों से मैंने बातचीत की है. लग्जमबर्ग के प्राइम मिनिस्टर भी मुझे मिले, सऊदी के कई प्रमुख लोग मिले, प्रिंस मिले, सिंगापुर के मिले, कई ताइवान, दुनिया के सब लोग वहाँ मिले. और वहाँ पर हमारे देश की छवि जो है वहाँ निकल कर आ रही थी. हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी की छाप पूरे दावोस पे थी. मोदी जी के नाम का आकर्षण वहाँ पर दिखाई पड़ा. लोगों में उत्साह था अपने भारत देश के प्रति और महाराष्ट्र के प्रति. महाराष्ट्र में 1,37,000 के एमओयूज होना ये बहुत बड़ी बात है. दुनिया भर मंदी है लेकिन महाराष्ट्र के ऊपर जो विश्वास दुनिया भर के लोगों ने जताया है ये हमारे लिए बहुत बड़ी बात है. और निश्चित रूप से ये पूरी तरह जो एमओयू साइन हुए वो इम्प्लीमेंट होंगे. 1,00,000 से ज़्यादा लोगों को रोजगार मिलेगा, डायरेक्ट इनडायरेक्ट, और राज्य की प्रगति होगी. इसलिए हम लोगों ने हमारे कैबिनेट में हम लोगों ने तय किया, मैंने, हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी और पूरा मंत्रिमंडल, कि इस राज्य में एक उद्योग को आगे बढ़ाने के लिए, चालना देने के लिए एक नई पॉलिसी जो सकारात्मक होगी, उसमें टैक्स बेनिफिट होगा, सब्सिडी होगी, वहाँ पर सिंगल विंडो क्लियरेंस होगा, नई एडवांस टेक्नोलॉजी इस्तेमाल कर नए बड़े उद्योग आएंगे उनको स्पेशल पैकेज देने का हम लोगों ने निर्णय लिया है. और उसी के वजह से दावोस में बड़ी मात्रा में लोग हमें मिले. 1,37,000 का एमओयू होना ये अपने आप में बड़ी बात है. और जिन लोगों से मैं मिला हूँ वो यहाँ मुंबई में आकर एमओयू साइन करने वाले हैं. ये आंकड़ा बढ़ेगा, जो रोजगार जनरेट होने का जो आंकड़ा है वो भी बढ़ेगा. इससे राज्य की प्रगति होगी, राज्य को फायदा होगा. प्रधानमंत्री जी कल आ रहे, कई सारे लोकार्पण होने वाले हैं, मुंबई निवासियों को कई सारी सौगातें मिलने वाली है. बिल्कुल, मुंबई ये हमारी इंटरनेशनल सिटी है, ये फिनेंशियल हब है और हमारे देश की इकोनॉमिक कैपिटल भी है. इसलिए मुंबई में पूरे दुनिया में से लोग आते हैं और इसीलिए मुंबई का विकास करना, मुंबई वासियों को सुविधा देना, मुंबई कर के जीवन में एक आमूलाग्र बदल, जैसे उनको जो सहूलियत है, फैसिलिटीज़ है, सुविधा है, देने का काम सरकार का है. इसकी शुरुआत हमने कर दी है. कंक्रीट के रोड होंगे, जो कई सालों से प्रलंबित एसटीपी, जो रिसाइकलिंग ऑफ वाटर, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, वो हम कर रहे. कई अस्पताल है, बाबा साहेब ठाकरे अपना दवाखाना है, ब्यूटिफिकेशन है, मेट्रो है, जो मेट्रो अपने आप में जो मुंबई वासियों को बहुत ही रिलीफ देगा. सभी ये कार्यक्रम है, इसलिए सभी लोगों में आकर्षण है आदरणीय प्रधानमंत्री जी के दौरे से लेकर, इसलिए उनके स्वागत की तैयारी सब जोर शोर से.